पालघर जिल्ह्याच्या तारापूर येथील कंपनीमध्ये मोठा केमिकल ब्लास्ट झाला आहे. यामध्ये 2 जखमी झाले तर 7 जण बेपत्ता असल्याचं वृत्त समजतंय. या घटनेचा पुढचा शोध पोलीस करत आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या प्लॉट नंबर N154 च्या मेसर कॅरिगो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रात्री 12:10 अचानक विस्फोट होऊन आग लागली. कंपनीमध्ये रिएक्शन चालू असल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघाला. विस्फोटामुळे जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर परिसर झटक्याने हादरला. यावेळी तारापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. 2 ते 3 किलोमीटर परिसर मध्ये धुरामुळे काहीच दिसत नव्हतं. या अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून धुरावर नियंत्रण मिळवलं. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी एका माणसाने भाड्यावर घेतलेली असून या कंपनीत नेमका कोणता प्रोडक्ट बनवत होते याची माहिती कोणालाच नव्हती. या कंपनीचा मालक हा मुंबईला असतो आणि त्यालाही या कंपनीत काय प्रोडक्ट बनत आहे याची माहिती नव्हती. कंपनीत एकूण 9 कामगार काम करत होते. त्यातून 2 कामगार हे तुंग हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. 1 कामगार विस्फोटानंतर बाहेर पळाला, मात्र बाकीचे कुठे गेले याचा अद्याप तपास लागलेला नाहीये. या ठिकाणी जी आग लागली त्या ठिकाणी तुम्ही जर अँब्युलन्सला बोलवलं तर कुठे कॉन्टॅक्ट केलं? मी अर्धा पाऊंड तासापासून अँब्युलन्स साठी ट्राय करतो, एकही अँब्युलन्स नाही. माणसाच्या जीवनाबरोबर खेळतात ही लोक. एकही कंपनीचा सेट किंवा कोणी कुठलाच माणूस आलेला नाहीये. आम्ही प्रथम 1 तासापासून इकडे उभे आहोत. इतका धूर इतकं आहे, अरे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. या MIDC मुळे केमिकल कंपनीमुळे आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होतो. काहीच नाही, अरे कंपनीचं नाव सोडा. मी 3 माणसं कंपनीचे बाहेर धावत आले, त्यांना कंपनीचं नाव विचारला. त्या कंपनीच्या माणसांना सुद्धा कंपनीचं नाव नाही माहीत. 3 लोकांनी 3 वेगवेगळी नावं सांगितली. हा काय प्रकार आहे आम्हाला कळलंच नाही. किती वाजता स्फोट झाला किंवा? हा कमीत कमी आता 12:20 दरम्यान स्फोट झाला. हा आम्ही लगेचच इकडे आलो. बाजूचा माणूसही दिसत नव्हता, इतका धूर होता इथे. आणि प्रचंड एकदम डेंजर तो स्मेल असा येत होता की आम्हाला श्वास घेणंही कठीण होतं. या खरोखर जीवन माणसाच्या जीवनावर खेळतात ही लोक. कंपनीवाले सीट लोक राहतात मुंबई साईडला, आम्ही आजूबाजूला राहतो. याचा आम्हाला खरोखर खूप जास्त त्रास होतो. तर तुम्ही दखल घ्या जरा, तुम्ही मीडियाने तरी आवाज उचला, कारण की आमचं सामान्य माणसाचं कोणीच उचलं ऐकत नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या प्लॉट नंबर N154 या कंपनीमध्ये एक विस्फोट झाला आणि विस्फोट झाल्यानंतर काही लोक जखमी झाले. जखमीला इथे बाहेर काढण्यात आला, परंतु काही लोकांनी इथून अँब्युलन्ससाठी प्रयत्न केले, परंतु एकही अँब्युलन्स मिळालेली नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो की फायर ब्रिगेडचे इंजिन आलेले आहे, ते आग विझवण्याचं काम करीत आहे आणि धूर जे निघत होता त्या धूरला ह्या लोकांनी नियंत्रण केलेलं आहे. परंतु कोणता केमिकल आहे याची माहिती कोणालाही माहिती नाही. या कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या किंवा कायदेशीररित्या काय बनवत आहे याच्या कुठल्याही प्रकारच्या डिस्प्ले बोर्डवर नाही. या कंपनीचं नावसुद्धा त्यांनी कंपनीने गेटवर लिहिलेलं नाही. यामुळे कंपनीमध्ये खरोखर काय काम केलं जाते हे विचार करण्यासारखं आहे. सरकार यावर कारवाई करेल काय हा एक मोठा प्रश्न आहे. आशा शेख, MKN, तारापूर.